हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत एक स्वीट डिश, गाजरचा हलवा। चला तर बघू आपण त्याच्यासाठी लागणारं साहित्य। हे आहे गाजर, जे की आपण किसून घेतलेलं आहे। अराउंड 4 वाट्या आहेत हे गाजरचा जो किस आहे तो। शुगर 1 वाटी घेतलेली आहे आपण। साखर, हे आहे दूध, तूप, मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं तूप घेतलेलं आहे। तुम्ही जे रूम टेम्परेचरला असतं ते तूप घेतलं तरी चालेल। आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स आपल्याला याच 5 वस्तूंमध्ये गाजरचा हलवा इझिली तयार करायचा आहे। चला आपण आता एक कढई घेऊया आणि गॅसवरती ठेवायची आहे। गॅसची फ्लेम ऑन केली, आता आपल्याला ह्या कढईमध्ये 1-2 चमचे तूप टाकून घ्यायचं आहे। तूप टाकल्यानंतर आपल्याला हा जो गाजरचा किस आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आपल्याला आता हे व्यवस्थित हे गाजरचा जो किस आहे तो शिजवून घ्यायचा आहे। एक 5 मिनिट आपल्याला हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता हे हा जो गाजरचा कलर आहे तो चेंज होत आहे। असं मिक्स करत राहायचं आहे जेणेकरून गाजरचा जो पीस आहे तो कढईला चिकटणार नाही। हे जे गाजर आहे ते आता 5 मिनटं शिजून झालेलं आहे। याच्यामध्ये आपल्याला आता हे 1 वाटी दूध टाकायचं आहे। तुम्ही हे दुधाचं प्रमाण कमी जास्त करू शकता। याच्यामध्ये तुम्ही 1 वाटीऐवजी 1 ग्लास दूधही ॲड करू शकता। पण 1 ग्लास दूध ॲड केल्यानंतर ही रेसिपी बनण्यासाठी जरा जास्त वेळ लागतो आणि पेशन्स लागतात। त्याच्यामुळे मी सध्या तरी 1 वाटी दूध वापरला आहे जेणेकरून हे दूध जे आहे ते पटकन ह्याच्यामध्ये मिक्स होईल आणि आपली रेसिपी पटकन होईल। आता हे दूध जे आहे ते बऱ्यापैकी त्याच्यामध्ये ॲबसॉर्ब झालेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकायची आहे। तुम्हाला जर कमी गोड आवडत असेल तर तुम्ही हे साखरचं प्रमाण कमी करू शकता। मी 1.5 केजी गाजर घेतलेला आहे, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे। त्याच्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करा।
आपल्याला ही साखर याच्यामध्ये मेल्ट होईपर्यंत हे असं व्यवस्थित शिजून द्यायचं आहे. हे पहा, तुम्हाला दिसत असेल साखरेचं हे जे पाणी आहे ते झालेलं आहे, साखर मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे. आपल्याला आता याच्यामध्ये थोडंसं अजून तूप ॲड करायचं आहे. गाजरच्या हलव्यामध्ये तुम्ही तूप तुम्हाला हवं तसं वापरू शकता, असं काही नाही जास्त वापरायचं आहे किंवा कमी वापरायचं आहे. आपल्याला असं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे अधूनमधून. ते असं मिक्स करायचं. आपल्याला हे अजून असंच 10 मिनिट लो फ्लेमवरती शिजून द्यायचं आहे. हे जे साखरेचं पाणी आहे हे जोपर्यंत आटत नाही तोपर्यंत असंच शिजवायचं आहे. तुम्ही बघू शकता गाजरचा कलर बऱ्यापैकी चेंज झालेला आहे. गाजरचा हलवा जो आहे तो प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तसा तुम्ही बनवून बघा. गाजरच्या हलव्याचा जो स्मेल येत आहे आता तो खूप छान आहे. तुम्हाला जर त्याचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. हार्डली आता आपल्याला 1-5 मिनिट हे व्यवस्थित असं शिजवायचं आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता ह्याच्या ज्या कढईच्या कडा आहेत त्या आता हा हलवा सोडत आहे. आपला ऑलमोस्ट आपला हलवा हा रेडी होत आहे. ह्या स्टेजला जर तुम्हाला ह्याच्यामध्ये मिल्क वापरलं नसेल तर तुम्ही खवा जो आहे तो ह्या स्टेजला वापरू शकता. असा हलवा बनवून झाल्यावरती गॅस बंद करायचा आहे आणि जो खवा आहे तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. मी आत्ता सध्या तो नाही घालणार आहे. आता हे जे तूप आहे आपल्याकडे शिल्लक राहिलेलं ते आपण आता ह्याच्यामध्ये सगळं टाकूयात. आपला हलवा आता रेडी आहे. आपण आता ह्याच्यामध्ये हे जे ड्राय फ्रुट्स आहेत ते ॲड करूया आणि मिक्स करायचं आहे व्यवस्थित. ह्याच्यामध्ये दुसरेही अजून ड्रायफ्रूट्स जे आहेत ते ॲड करू शकता. चला तर रेडी आहे माय मोस्ट फेवरेट डिश गाजरचा हलवा. आता आपण ह्याला
वाटीमध्ये सर्व करूया. मस्त असा स्मेल येत आहे याचा आणि शुगर आणि गाजरचा जो स्मेल आहे तो खूपच छान येत आहे. हे बघा आपला हलवा जो आहे तो तयार आहे. आता आपण याच्यावरती गार्निशिंगसाठी हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकूया. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कळवा आणि तुम्हीही घरी ट्राय करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.